हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया. स्टोरी कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बालमित्रांनो, आता हिवाळा सुरू झालाय आणि हिवाळ्याचा सीझन म्हणजे बोरांचा. तुम्हालाही बोरं आवडतात की नाही? आवडतच असणार. तुम्हाला माहितीये का, कोल्हे दादाला सुद्धा बोरं आवडतात, पण त्याला जेव्हा बोरं हवी होती तेव्हा त्याने ती चोरून खाल्ली आणि मग काय झालं, एका आजीबाईनी त्याची मोठी फजिती केली. कशी ते पाहूया सुनीता आजींच्या ह्या गोष्टीमधून. सांगवी नावाचे एक गाव असतं आणि तिथे एक म्हातारी राहत असते, पण ती रानात राहत असते. मग तिने रानात राहत झोपडीत राहत असते ती. मग त्या झोपडीपाशी एक तिने बोरीचं झाड लावलेलं असतं. मग त्याला काही दिवसांनी बोरं येतात. मग ती काय करती, बोरं गोळा करते, आणखीन बोरं घेऊन विकायला घेऊन जाते मुलांच्या शाळेकडे. मुलांना खूप बोरं आवडतात, नांबट गोड बोरं असतात तिची. मग ती घेऊन जाते, मुलं रोज तिची बोरं घ्यायची. आजी आल्या का विचारायची, बोरं रोज विकत घ्यायची तिच्याकडनं. मग ते ज्याचे पैसे येतील ना, त्या पैशातून ती आपला उदरनिर्वाह करायची. मग असं करता करता खूप दिवस गेले. मग एक दिवस कोल्ह्याला कळलं की अरे चा, इथं बोरं पिकलेली दिसतायत. मग ते काय करतो कोल्हा, बोरं गोळा करतो आणि खाऊन जातो. सकाळी म्हातारी उठती, बोरं गोळा करायला जाते, तर तिथे बोरच नसतात. विचार करती, अरे चा, कुणी बरं बोरं नेली असतील ही, आज कुणी बोरं हे केली. म्हणून ती बघते. मग ती रात्री झोपते परत आणि विचार करते, काय युक्ती करावी बरं. मग तिला एक युक्ती सुचती. मग ती काय करती, पहाटे पहाटे की नाही एक तवा घेते आणि तवा लाल लाल भडक तवा तापवती आणि तो त्या बोरीच्या झाडाखाली नेऊन ठेवती आणि एका बाजूला लपून बसते. अशी ती लपून बसल्यावरती येतो कोल्हा. कोल्हा आल्यावरती बोरं गोळा करायला लागतो आणि बोरं खातो गोळा करतो आणि बसतो. तर तो त्याला एकदम ते लाल लाल भडक दिसतं. मग ते लाल लाल भडक दिसल्यावर तो म्हणतो, हे काय आहे बरं लाल लाल भडक. तो म्हणून त्याच्यावरती बसायला जातो. बसतो आणि त्याला त्याच्या तिरीला पोळतो. मग पोळल्यावर म्हाताई हसत हसत येते आणि म्हणते, काय कोल्हा काय झालं. कोल्हा पळायला लागतो. कोल्ह्याला वाटतं की आपल्याला ती मारायला आली. कोल्हा पळतो आणि ती म्हणते, या या कोल्हा बरं पिकली. कोल्हा म्हणतो, नको नको म्हाता रे ती रशेकली. अशी आहे झाली, अशी केली कोल्हाची फजिती म्हातारीने. कोल्हा कोल्हा पोरं पिकली, नको ग म्हातारे टीर शेकली. पाहिलं ना कशी झाली कोल्हाची फजिती. तुम्हाला आमची ही जर गोष्ट आवडली असेल तर आमचं युट्यूब चॅनल द डान्सिंग सोल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.